जय जय रामकृष्ण हरी। पुत्रदा एकादशीची व्रत कथा फार पूर्वीकाळची महाभारताची कथा आहे। युधिष्ठिर राजाने श्रीकृष्ण भगवंताला विचारलं, नेमकी पुत्रदा एकादशी म्हणजे काय, म्हणजे ह्या दिवसाचं महत्व काय आहे। त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने मात्र एक कथा सांगितली। फार पूर्वी काळी भद्रावती खाली एक राज्य होत आणि त्या राज्यामध्ये सुकेतू नामक एक राजा राज्य करीत होता। राजा मोठा प्रजाहित दक्ष आणि दानशूर होता आणि तेवढा शूर देखील होता। परंतु त्याला एक कायमची खंत वाटायची, ती म्हणजे त्याला संतान नव्हतं। मग नेमकं संतान नव्हतं ही श्रीकृष्ण भगवंत ही कथा मात्र युधिष्ठिराला सांगतात, पुत्रदा एकादशी व्रताची कथा। मग काय झालं पुढं? सुकेतू नामक राजा एकदा जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर ऋषींची गाठ पडली। तर ऋषींच्या चरणावरती राजा नतमस्तक झाला। परंतु ऋषींनी विचारलं, राजन तू खूप खिन्न मनाने मात्र पाया पडलास आणि खूप खिन्न दिसतोस, प्रसन्न तू दिसत नाही, नेमकं काय कारण आहे? तू एवढा मोठा राजा आहेस, एवढ्या प्रजेचं तू पालन करतोस, एवढा दानशूर आहे, एवढा शूर आहेस, मग नेमकं प्रॉब्लेम नेमकं काय, नेमकं कारण काय, नेमकं तू दुःखी असण्याचं कारण काय? आणि मग त्यावेळेस मात्र सांगितलं का मी निसंतान आहे, मी जर असाच निसंतान मरलो ऋषीवर तर मग माझं जीवन नेमकं असं निष्फल होणार। माझ्या पूर्वजांना मी पिंडदान कसं, माझं पिंडदान कोण करीन आणि माझे पूर्वज मात्र खऱ्या अर्थाने तसेच, तर त्यांचं नेमकं इथून पुढे कोणी त्यांची आठवण काढणार नाही, तर मग नेमकं कसं काय, नेमकं माझं आयुष्य पुढं काय होणार? मग त्यावेळेस ऋषीवर बोलले, हे बघ राजन, पुत्रदा एकादशी आहे, ती एकादशीचं व्रत कर। मग त्या ऋषीमुनींनी व्रत सांगितलं, श्री विष्णू भगवंत, लक्ष्मी माता, तुळशी माता यांना मात्र वंदन करायचं, सकाळचं स्नान करायचं आणि त्या दिवशी संपूर्ण दिवसभर निराहार राहायचं, फळाहार करू शकतोस आणि दुसऱ्या दिवशी मात्र उपवास सोडायचा, परंतु उपवास सोडल्यानंतर काही दानधर्म करायचा, त्यांच्या जे अपंग आहे, जे खऱ्या अर्थाने दानाशोग्य आहे, तर त्यांना दान आपण केलं पाहिजे। काही लोक हे खूप मोठे जी देवस्थान आहे त्यांना दान करतात, भगवंतांनी मागितले का आधीच खूप दान पडलेले अजून दान टाकायचं का दान केल्याने मात्र भगवंत आमच्याकडे लक्ष देणार नाही, त्याच्या पोटात अन्न नाही आणि त्याच्या मुखी जर दोन घास घातले तर ते दान मात्र सर्वोच्च आणि सर्वोत्तम होतं। ज्या दारात चिमण्या येतात त्यांना दोन दाणे टाकले, किंवा श्वान येतात काय मागतात ते आपल्याकडं, काहीच नाही, एक घास मागतात बस फक्त, पण आपण तसं नाही करत। आपण जर कुत्रं दिसलं दारात, दारावाजा पुढं घाण करी म्हणून मोठा दगड घेऊन त्याच्या पाठीमाग लागतो, काय मागत होतो ते, 100 वर्षाचं आयुष्य असतं, पुन्हा याच्या पाठीमाग बी आपण होतो का नव्हतो माहित नाही, इथून पुढं आपण राहणार आहे का नाही, म्हणून जोपर्यंत नाही तोपर्यंत थोडं पाण्या दान केलं पाहिजे, हे त्या पाठीमागचा उद्देश ऋषी मुनींनी मात्र राजांना सांगितला आणि तो राजांनी केला। तर पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्रप्राप्ती, ज्यांना निसंतानी
ज्यांना संतानच नाही तर त्यांच्यासाठी मात्र ही व्रत मात्र मुंडेच्या जी पुत्रदा एकादशी तिचं नावच पुत्रदा एकादशी म्हणून आहे. अशा प्रकारची एकादशीचं व्रत आणि ती कथा मात्र श्रीकृष्ण भगवंतानी युधिष्ठिराला सांगितली. अशा प्रकारची कथा जय जय रामकृष्ण हरी आजच्या परिभागामध्ये इथंच ही कथा समाप्त. जर माझ्या योगेशजी ठणगे ऑफिशियल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आध्यात्मिक आणि ऐतिहासिक व्हिडिओ मात्र मी टाकीत असतो. आपण जरूर आपणास जर आध्यात्मिक आणि ऐतिहासिक जर आवड असेल तर जरूर भेट देऊ शकता. जय जय रामकृष्ण हरी.